वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो शुभकारेषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। कैलास राना शिवचंद्र मौली फणींद्र माता मृगुडी झळाळी कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवी न शंभो मज कोण तारी मनोज्जवम मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानर्युत मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपदे। श्रीराम दूतम शरणम प्रपदे। श्रीराम दूतम शरणम प्रपदे। जानी गौरियान कुल सियहिय हर्षुन जाय कही मंजुल मंगल मूल बाम अंग परकन लगे सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। रमापति रामचंद्र की जय। श्री गुरु चरण सरोज रज
निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जोदाय कुफल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देव मोही हरौ कलेश विकार सारद सहित अहिसा यम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविंद कही सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र जो जन पर भानु लील्यो ताहि मधुर फल जानू प्रभु मुद्रिका मिली मुख माई जल दिलांध गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे तेते राम दुआरे तुम रखवारे हो तन आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाक दे कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जप नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान चुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा इनके काज
सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों युग पर ताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अट सिद्धि नौ निधि के दाता अस पर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के विसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चीतन धरई हनुमंत से ही सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमंत बलबीरा जय जय कर कोई झूठ ही बंदी महा सुख होई तो ये पड़े हनुमान चालीसा सो ये सिद्धि साखी गौरी सा तुलसीदास सदा हरि तेरा कीजे नाथ हृदय महाडेरा कीजे नाथ हृदय महाडेरा पवन तनय संकट हरन मंगल मूरति रूप राम लखन सीता सहित हृदय बसो सुर भूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय रमापति रामचंद्र की जय जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानी के सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या दे जगवंदन विद्यावान गुणी अति चातुर
राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया कटते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा दिन के काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे हनुमान चालीसा हो यसी दिशा की गौ
संकट हरन मंगल मूरति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुर भूप सियावर राम चंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय रमापति राम चंद्र की जय श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी भरनौ रघुवर विमल जसु जो दाय कुपल चारी बुदीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरउ कलेश प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरा रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई सहस बदन तुम रोजस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनि सा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिक पाल जाते कवि गोविंद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र जो जन पर भानो लीलो ताहि मधुर बल जानो प्रभु मोदी का मिलि मुख माही जलधि लांद गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते चाच निकट नहीं आवे महावीर
संकट से हनुमान छुड़ावे, वचन ध्यान जो लावे। सब पर राम तपस्वी राजा, इनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारों युग पर ताप तुम्हारा, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नव निधि के दाता, असवर दीन जानकी माता। राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख विसरावे। अंत काल रघुवर पुर जाए, रहा जन्म हरि भक्त कहाई। और देवता चीतन धरई, हनुमत से सर्व सुख करई। संकट कटे मिटे सब पीड़ा, तो सुमिरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाही। जो शत बार पाठ कर कोई, सूत ही बंदी महा सुख होई। जो य पड़े हनुमान चालीसा, हो सिद्धि साखी गोरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा, संकट हरण मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसौ सुर भूप। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, रमापति रामचंद्र की जय। श्री गुरु चरण सरोज रज, निज मन पुर सुधारे। बरनौ रघुबर बिमल जसु, जो दायक फल चारे। बुद्धिहीन तन जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहो मोहि, हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर, राम काज करिवे को आतुर। प्रभु चरित्र सुन में
भरत कीनी बहुत बढ़ाई, तुम मम प्रिय भरत सम भाई, सहस्र बदन तुम्हारो जस गावे, अस कहि श्रीपति कंठ लगावे, सनकादिक ब्रह्मांडि मुनि सा पर भानु मधुर फल जानो, प्रभु मुद्रिका मिलि मुख माही, जल जान गए रस रज नाही, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे दे, राम दुआरे तुम रखवारे, ओ सजना क्या बिनु पैसारे, सब सुख लहे तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप सियावर, रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, रमापति रामचंद्र की जय। श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारि, वरुणो रघुवर बिमल जसु जो दायक फल जारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार।
महावीर विक्रम बजरंगी उमति निवार सुमति के संगी कंचन वरन विराज सुमेधा कानन कुंडल कुंचित केसा गज अर्ध जा विराजे तांबे मूज जनेऊ साजे शंकर भुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे प्रभु चरित्र सुन बे को रसिया राम लखन सीता मन बसिया स्वरूप धरि सियहि दिखावा निकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र जी के काज सवारे लायक जीवन लखन जियाए श्री रघुवीर हर चौर लाए रघुपति की नी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई प्रबदन तुम रोज गावे हस कहि श्रीपति कंठ लगावे कनकादिक ब्रह्मानि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर जिक पाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार तू भी वही कीना राम मिलाय राजपद दीना करो मंत विभीषण बाणा गए अचरज नाही दुर्गम काज जगत के सुगम लोग तुम रे देवारे तुम रखवारे ओतन आज्ञा बिनु पैसारे सब सुकल तुम्हारी शरण उमर छटकाऊ को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोग हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे रोग हरे तप वीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जोड़ावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन बल पावे असुर निकंदन राम दुलारे हस्तशिली नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा हरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाई कहा जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलवीरा जय जय हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव किनाई जो सत बार पाठ कर कोई जो कहि बंदी महा सुख होई जो अपने हनुमान चलीसा होय सीति साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा की जय नाथ हृदय मारे सीताराम जय सीताराम सीताराम सीताराम
सब बिगड़े काम। जय जय राम जय श्री राम तो प्रत्येक शुभ कार्यात ज्यांना सर्वप्रथम निमंत्रण दिलं जातं असे श्री गणपती महाराज की अष्टविनायका तुझा महिमा कसा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा की हे गणपती बाप्पा तूच सुख करता आहे तूच दुःख हरता आहे अवघ्या दिनांचा नाथा बी तूच आहे बाप्पा तर चला आपण सगळे मिळून सगळ्यात प्रथम पुष्प त्या गणपतीच्या चरणी वाहूया। करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माता बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माता तूच दुःख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माता बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माता गोड अन्नाचा होतो स्पर्श गाव संसाराचा परमर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माता बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माता माता बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माता बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माता नाव काढून नको तांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे आल ओळख साऱ्या घराचे दिन येतील कारे सुखाचे देवा धानुनी गोड मानुनी द्यावा आशीर्वाद आता बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माता बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माता तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माता बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माता बापा मोरिया रे बापा मोरिया रे चरणी ठेवी तो माता बोल गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया। और हनुमान जी लंका में पहुंच जाते हैं अशोक वाटिका उजाड़ देते हैं बहुत पराक्रम दिखाते हैं अक्षय कुमार को मार कर गिराते हैं कि लहर लहर लहराया है झंडा बजरंग बली का कि पाना चाहो तो कृपा श्री राम की तो भक्ति कर लो हनुमान की कि राम दुवारे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पै सारे
सागर पार जाकर लंका में जाकर सिया की सुधि लाते हैं। उसके पश्चात हनुमान जी अनेक पराक्रम दिखाते हैं। जब रावण के सैनिक पकड़कर हनुमान जी को भरे दरबार में लाते हैं तो हनुमान जी की पूछ को आग लगा दी जाती है। समस्त लंका में हनुमान आग लगा देते हैं। ऐसे अनेक पराक्रम हनुमान जी के है। तो चलते हैं, बड़ा ही सुंदर भजन हनुमान जी के पराक्रम का गुण गाता हुआ, लहर लहर लहराया रे झंडा बजरंग बली का। झंडा बजरंग बली का बोल पवन पुत्र हनुमान की जय। बजरंग बली का लहर लहर लहराया रे वो झंडा बजरंग बली का लहर लहर लहराया रे वो झंडा बजरंग बली का बजरंग बली का देखो महाबली 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 का लहर लहर लहराया रे वो झंडा बजरंग बली लहर लहर लहराया रे वो झंडा बजरंग बली का जय सलवा बजरंग बली का लहर लहर लहराया रे वो झंडा बजरंग बली का लहर लहर लहराया रे वो झंडा बजरंग बली का लंका को जाय जलाया रे वो झंडा बजरंग बली का लंका को जाय जलाया रे वो झंडा बजरंग बली का लहर लहर लहराया रे वो झंडा बजरंग बली का लहर लहर लहराया रे वो झंडा बजरंग बली का बचाया रे झंडा बजरंग बली का लक्ष्मण के प्राण बचाया रे झंडा बजरंग बली का लहर लहर लहराया रे झंडा बजरंग बली का लहर लहर लहराया रे झंडा बजरंग बली का झंडे में क्या क्या गुण है बोलो
खोलो क्या गुण है मैं रावण को मार गी जय श्री राम भक्तों को पार लग जय श्री राम बजरंग बली का भक्तों को पार लगाया रे उजंडा बजरंग बली का लहर लहर लहराया रे उजंडा बजरंग बली का लहर लहर लहराया रे उजंडा बजरंग बली का बजरंग बली का देखो महाबली का बजरंग बली का देखो महाबली का बजरंग बली का देखो बजरंग बली का बोल सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय कि जय जय महाराज श्री शंकर भक्तांना जे कल्याण कर स्मरता होती सुख कर नमन त्यांना असो हे अहो शम म्हणजे कल्याण आणि कर म्हणजे जो करणार कि कल्याण करी जो खरोखर शंकर त्यांना म्हणतात आपण म्हणतो नेहमी भजनावलीमध्ये की शंकर शंकर नाम शुभंकर गुरुवर साक्षात दत्त दिगंबर आपण शंकर महाराजांचरणी प्रार्थना करतो की जय जय प्रभू श्री शंकर आणि पाप आमचे भयंकर वावे अम्मा शुभंकर कि मैं कैलाश का रहने वाला मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया कर ले कुछ अपना कर यह दुनिया में कई रंग है यह रंग निराला है पाया न भेद किसने गहरा और गहरा है मुझे वो ही जानता है जो खुद को समझता है मुझे वो ही जानता है जो खुद को समझता है कुर्बान करी भी दौलत तो भी सवाल अधूरा है समझे तो समझ ले बाद में पछताना है अरे हमारा क्या बिगड़ता है बंदे रोना धोना तेरा है लिखी हमने दीवारों पर सुनना की लकीरें वक्त आने पर याद होगे हमारे ही फवारे शंकर महाराज म्हणतात कि माझ्या बाह्यकृतीला भूलू नका रिद्धी सिद्धीच्या मागे लागू नका तुमच्या जीवनाचे कोडे तुमचा आत्मा रामच सोडवीन कि माझं अस्तित्व तिथे आहे हे ओळखा तू क्यू मुझको ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में कुठे जायची गरज नाही महाराज स्पष्ट म्हणतात कि तू क्यों मुझको ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में ना मंदिर में ना मस्जिद में ना काशी में ना कैलाश में ना मैं मूरत में ना मैं तीरथ में ना दया में ना धर्म दान में ना मैं जप में ना मैं तप में ना योगी संन्यास में है तो तेरे पास बंदे मैं श्वासन का श्वास में कि मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं मौजूद हूँ मैं हर जगह लेकिन पहचानता कोई नहीं बड़ा ही सुंदर भजन कि भक्त दीन मी दीना नाथ तुम्हें शंकर गुरु आया तुम्ही शंकर गुरु राया कृपा हस्त मस्तक देवा गुरु नमितो तव पाया कृपा
मस्त मस्तक ठेवा गुरु नमितो तव पाया जा आश्रय पायासी काशी रामेश्वर ही सारी हृदय तव चरनासी तीर्थ यात्रा हवि कशाला जा आश्रय पायासी हो पद कमलाची सेवा अविरत गडू दे गुरु राया तुझाच चरणी सद्गुरु राया जिसु दे माझी काया पद कमलाची सेवा अविरत गडू दे गुरु राया चरणी सतगुरु राया जित दे माझी काया भक्त दीन मी दीनानाथ तुम्ही शंकर गुरु राया कृपा हस्त मस्तक ठेवा गुरु नमितो तव पाया कृपा हस्त मस्तक ठेवा गुरु नमितो तव पाया मनाला भक्त आपुला होण्याचे गुरु द्यावे भाग्य मनाला ओ आत्मलाजे माझे गमले ते तर स्वार्थी सारे माया जाला तुनी तयाचा तूच प्रभु सोडविरे आत्मलाजे माझे गमले ते तर स्वार्थी सारे माया जाला तुनी तयाचा तूच प्रभु सोडविरे भक्त दीन तुम्ही शंकर गुरु राया कृपा हस्त मस्तक ठेवा गुरु नमितो तव पाया कृपा हस्त मस्तक ठेवा गुरु नमितो तव पाया तुलारे करी माझा बरी करुणा भक्ति शक्ति द्या गुरुदेवा करितो मी याचना दया घना प्रार्थना तुलारे करी माझा बरी करुणा एकच वर शंकर गुरु राया यादा साला द्यावा तुझाच चरणी सद्गुरु राया निश्चल भाव रहावा एकच वर शंकर गुरु राया यादा साला द्यावा चरणी सद्गुरु राया निश्चल भाव रहावा भक्त दीन मी दीनानाथ तुम्ही शंकर गुरु राया कृपा हस्त मस्तक ठेवा गुरु नमितो तव पाया कृपा हस्त मस्तक ठेवा गुरु नमितो तव पाया मस्तक देवा गुरु नमितो तव पाया कृपा हस्त मस्तक देवा गुरु नमितो तव पाया ओम नमो भगवते शंकर सद्गुरु राया ओम नमो
नमो भगवते शंकर सद्गुरु राया। ओम 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 नमो भगवते शंकर सद्गुरु राया। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की कि भक्ति से शक्ति द्या गुरु देवा करी तो मी याचना दया घना प्रार्थना तुलारे करी माझ्या वरी करुणा। त्यांचा अति सारा व्यवहार कि जन्म मृत्यु येने जाने छोक पाहतो सारा कारभार शरण जावा त्या आवलियाला त्यांच्या पुढे कुठले सरकार। कि बाबा नेहमी म्हणतात ना कि मौजूद हूं मैं हर जगह लेकिन पहचानता कोई नहीं कि बेमिसल हूँ बेरंग हूँ हर रंग में मेरा रंग है सब में समाया हूँ मगर मुझे देखता कोई नहीं। कि इस पूरे ब्रह्मांड में जिनकी सत्ता है जिनकी शक्ति से पूरी कायनात का कारोबार चलता है जर्रा जर्रा रोवा रोवा कण कण में जिनका वास है वो कौन है वो कौन सी शक्ति है। तो चला ऐकू या पुरुषा भजनात कि रात्रन दिवसा देवा तुमची मूर्ति ध्यानात त्यांचा लागे ना अंत आणि स्वप्नात आले माझ्या शंकर गुरु। रात्रन दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात तुमचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या शंकर गुरुदत्त। रात्रन दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात तुमचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या शंकर गुरुदत्त। स्वरूपी सैडा टाकत होते अंगणात दिव्य स्वरूपी सैडा टाकत होते अंगणात अलक मनुनी भिक्षा मागत आले दारात अलक मनुनी भिक्षा मागत आले दारात शंकर गुरुंचे पाऊल उठले साऱ्या अंगणात त्यांचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या शंकर गुरुदत्त। स्वप्नात आले माझ्या शंकर गुरुदत्त। भगवी जोडी होती त्यांच्या डाव्या बगलेत वटेने गेले माझे शंकर महाराज त्यांचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या शंकर गुरुदत्त। स्वप्नात आले माझ्या शंकर गुरुदत्त। होती त्यांच्या संगत श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत। बघा बघा ते गुरु आले नगर गावात त्यांचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या शंकर गुरुदत्त।
भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत सुरु श्री शंकर बाबा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 महाराज की दत्ताची मूर्ती आना मला येताना दादा जयंतीला। अहो एक लहान मुलगी आपल्या भावाला म्हणते कि दादा तू गावाला चाललास का? हो ताई बोले। बोले कोणत्या गावाला चालला दादा तू? बोले मी गाणगापूर चाललो, नरसोबावाडी चाललो। मग दादा माझं एक काम करशील का? बोले मला काही नको आणू दादा बोले, फक्त येताना एक दत्ताची मूर्ती घेऊन ये दादा बोले। तर तो दादा आपल्या लहान्या बहिणीला विचारतो की ताई तुला काय कळतं ह्या दत्ताच्या मूर्तीचं अध्यात्म तुला काय कळतं? बोले दादा मला थोडंफार कळतं दादा। मग सांग बोले भक्ती म्हणजे काय असते? तर ती मुलगी उत्तर देते की दादा भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात आणि भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात आणि भक्ती जेव्हा प्रवासात शिरते तेव्हा तिला तीर्थयात्रा असं सांगतात। आणि दादा की भक्ती जर संगीतात शिरते तर आपण तिला भजन किंवा कीर्तन असे म्हणतो आणि जेव्हा लोकसंगीतात शिरते त्याला भाडूड किंवा भक्ती म्हणतात। आणि हो दादा की जेव्हा ही भक्ती माणुसकीत शिरते ना तर माणुसकी निर्माण होते आणि जर हीच भक्ती घरात शिरली त्या घराचं मंदिर होतं आणि ही भक्ती शांतपणे मनाच्या गाभाऱ्यात शिरली ना तर त्याला ध्यान असं म्हणतात आणि हीच भक्ती जर कृतीत उतरली तर तिला सेवा असं म्हणतात। मोठं सुंदर उत्तर त्या लहान मुलीनं दिलं हो। तर चला आपण ऐकूया दत्ताची मूर्ती आणा मला येताना दादा जयंतीला। दत्ताची मूर्ती आना मला येताना दादा जयंतीला। रस विन नाही आधार माझ्या संसाराला, रस विन नाही आधार माझ्या संसाराला। दत्ताची मूर्ती आना मला येताना दादा जयंतीला, रस विन नाही आधार माझ्या संसाराला, रस विन नाही आधार माझ्या संसाराला। आणि
वाटून गेली ही आठवण दत्ताची ठेवीन जन्मो जन्मीला ही आठवण दत्ताची ठेवीन जन्मो जन्मीला चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की जय।
की दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन मन, मी तू पोनाची झाली बोलवन, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान। अहो चार वाक्यात अध्यात्म, की ध्यान असं लागायला हवं की एकाग्रता अशी व्हावी की मनाला जागृत उन्मावस्था प्राप्त व्हावी, की बाहेरील जगात सतत चालू असणाऱ्या तू आणि तुझ्यातला मी, आपोआप जागृत होणारा मी म्हणजे माझा अहंकार संपून जावा। एकदा काही अवस्था प्राप्त झाली की आतही दत्त आणि बाहेरही दत्त, एक पूर्ण निर्गुण निराकाराची यथार्थ जागृती। तर चला ऐकूया पुढच्या भजन पुष्पात। ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले। ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले। बोल साईनाथ महाराज की। स्वामींनी स्वतः सांगितलं आहे
कि शिरडी मेरा नया ठिकाना, शिरडी मेरा नया ठिकाना, शिरडी आकर मुझको पाना, राह तुम्हारी देख रहा हूं जो जो आने वाला है। कि रुतबा जहां कहां आली है, अंधेरों में हुई दिवाली है, भरती है झोलियां जहां सबकी, मेरे साइडी की शिरडी निराली है। कि सदगुरु सचिदानंद साईनाथ महाराज श्री साई के समाधि स्थान श्रद्धा एवं सबूरी, शिरडी दरबार गूंजती साई की महिमा, अंतर मन का उद्घोष यही है कि चलो शिरडी, चलो शिरडी, चलो शिरडी। ये साईनाथ तुमने तो लाखों की तकदीर सवारी है, कि हे साईनाथ कि तुमने तो लाखों की तकदीर सवारी है, बस हमसे इतना कह दीजिए कि अब तेरी बारी है। कि ना अमीरों की बात है ना गरीबों की बात है, हे साईनाथ कि ना अमीरों की बात है ना गरीबों की बात है, साई तुम्हारे शिरडी धाम तक जो पहुंच जावे वही नसीबों वाली बात है। तो चला निघू या शिरडीच्या वाटेवर, कि साई बाबा आला, साई बाबा आला, बनुनी भिकारी चमत्कार केला। बनुनी भिकारी चमत्कार केला, बनुनी भिकारी चमत्कार केला। नमस्कार त्याला, साई बाबा आला, 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 साई बाबा आला। ओ बनुनी भिकारी चमत्कार केला, बनुनी भिकारी चमत्कार केला, चमत्कार केला, बनुनी भिकारी चमत्कार केला। ओ नमस्कार द्याला, साई बाबा आला, साई बाबा आला, साई बाबा आला, साई बाबा आला, ओ साई बाबा आला, साई बाबा आला, साई बाबा आला। संकटात ये जे मागती निवारा, दुखी माणसांना त्या देऊनी सहारा। संकटात ये जे मागती निवारा, दुखी माणसांना त्या देऊनी सहारा। निमिषात त्याचा कायकल्प केला, निमिषात त्याचा कायकल्प केला, निमिषात काया कल्प केला। साई बाबा आला, साई बाबा आला, साई बाबा आला, साई बाबा आला, ओ साई बाबा आला, साई बाबा आला, साई बाबा आला, साई बाबा आला। साईनाथ महाराज की स्वता मागुनिया दार दार भिक्षा करिया ना तांची तो जीवा पाडरच्या। स्वता मागुनिया दार दार भिक्षा करिया ना तांची तो जीवा पाडरच्या। लागे दुबळ्याच्या सेवा ता करीला, लागे
भाईला लागे तू बड़ा सेवा करीला लागे तू बड़ा सेवा करीला ओ सेवा करीला साई बाबा तो नारायण तुझा दर्शना की साई लागली तान अंती हो तो नारायण तुझा दर्शना की साई लागली तान आनंद सदास आनंद गेला आनंद सदास आनंद गेला आनंद सदास आनंद गेला आनंद सदास ओ अनंतात गेला जय साई बाबाला साई बाबाला साई बाबाला साई बाबाला ओ साई बाबाला साई बाबाला साई बाबाला साई बाबाला ओ बनुनी भिकारी चमत्कार केला बनुनी भिकारी चमत्कार केला बनुनी भिकारी चमत्कार केला ओ नमस्कार केला साई बाबा आरे आरे मानसा तू येड़ा का खुलार कि देवा पूरा मानूस पाला पाचोलार कि जगी जीवनाचे सार घ्यावे जानुनी सत्वर कि जैसे जैसे फल देतो ईश्वर कि घड़ी भर नाही कोणाचा भरोसा तुला कोण देई मनाचा दिलासा जय विठ्ठल जय हरी विठ्ठल वाऱ्यावरती फिरतो हा जीव पांगळार अहो नको अभिमान नको ही निराशा जन्माचा जुगार नशिबाचा फासा जय विठ्ठल जय हरी विठ्ठल हिम्मतीनं होईल मार्ग मोकळा मोठं सुंदर भजन जगी जीवनाचे सार श्रीरामासारखा पती असूनही सीता हरणाच्या वेळेस कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असूनही वस्त्र हरणावेळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंत समयाला जवळ कोणी नव्हते लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते परंतु मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते शरशय्येवरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्रविवाहातून काढणारे कोणीच नव्हते या जगात आपण आपलं कोणीच नाही आपले कर्म चांगले ठेवा त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहे म्हणूनच म्हणतात जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर पाहिजे सुंदर ध्यान ते सुंदर दिसते सुंदर सर्व काही अशी ज्याच्या दृष्टी पडते ही सृष्टी कृपेची तरुष्टी करीतो देव मन ज्याचे शुद्ध होईल जे कृत
जीवनाचे युद्ध जिंकील तो जानावे सत्वर जग हे नश्वर मानावा ईश्वर आहे एक जगी जीवनाचे सार ग्यावे दारुनी सत्वर जगी जीवनाचे सार ग्यावे दारुनी सत्वर जैसे जाच कर्म तैसे फल दे तो देश्वर जैसे जाच कर्म तैसे फल दे तो देश्वर जैसे जाच कर्म तैसे फल दे तो देश्वर जगी जीवनाचे सार ग्यावे दारुनी सत्वर जगी जीवनाचे सार ग्यावे दारुनी सत्वर जैसे जाच कर्म तैसे फल दे तो देश्वर जैसे जाच कर्म तैसे फल दे तो देश्वर क्षणिक सुखासाठी अपुल्या कोणी होते नीती भ्रष्ट क्षणिक सुखासाठी अपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट कोण त्याग जीवन अपुले जगी दुख करण्या नष्ट कोण त्याग जीवन अपुले जगी दुख करण्या नष्ट जैसे कर्म तैसे फल दे तो देश्वर जैसे जाच कर्म तैसे फल दे तो देश्वर ज्ञानी असो वा अज्ञानी गति एक आहे जान ज्ञानी असो वा अज्ञानी गति एक आहे जान मृत्युला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान मृत्युला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान अंत पृथ्वीचा बग आला अंत पृथ्वीचा बग आला युगे दालनी दर्जर जैसे जाचे कर्म तैसे फळ दे तो देश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ दे तो देश्वर कंत वाटून जांचे शुद्ध होई अंतकरण कंत वाटून जांचे शुद्ध होई अंतकरण क्षमा करी परमेश्वर द्या जातो दयाला तो शरण क्षमा करी परमेश्वर द्या जातो दयाला तो शरण देह करी जे जे काही देह करी जे जे काही आत्मा भोग तो नंतर जाच कर्म तैसे फळ दे तो देश्वर जैसे जाच कर्म तैसे फळ दे तो देश्वर जगी जीवनाचे सार ग्यावे दारुनी सत्वर जगी जीवनाचे सार ग्यावे दारुनी सत्वर जैसे जाच कर्म तैसे फळ दे तो देश्वर जैसे जाच कर्म तैसे फळ दे तो त्या पांडुरंगाच्या दारी की तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माय विठ्ठल बापा विठ्ठल अहो लाखो वारकऱ्यांचे श्रद्धा शान पंढरपूर अहो ते वारकरी तहान भूक ऊन वारा पाऊस यांची तमान बाळगता पायी वारी करत आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ त्यांना ओढत असते ओ काय आहे पंढरपुरात की पुंडलिका वरदे हरी विठ्ठल
अहो ज्या पुंडलिकांनी आपल्या माता पित्याची सेवा केली व त्या सेवेला प्रसन्न होऊन पांडुरंग धावून आला आणि त्या सेवेचं फळ म्हणजे पांडुरंग आपल्या विठेवरी करकमळावर ठेवून उभा राहिला की युगे 28 उभा विठेवरी. सातत्याने युगे 28 तो आपल्या भक्तांकरिता उभा आहे विठेवरी. की जेव्हा पंढरपुरात वारी होते ना, पंढरीनाथांचं दर्शन होतं वारकऱ्यांना, तेव्हा वारकरी एकमेकांच्या पाया पडतात की तुझ्यात बी देव आहे माझ्यात बी देव आहे, हा भाव असतो वारकऱ्यांचा. आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणत एकेकाला आदर प्रेमाने बोलत असतात की रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. तर मी विचारलं एका वारकऱ्याला की महाराज अहो प्रत्येक वारकरी एकमेकाला जे रामकृष्ण हरी का म्हणतात. फार छान उत्तर दिलं त्या वारकऱ्याने मला की आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरिनामाचा उच्चार होणे फार गरजेचं आहे. तर चलूया त्या पंढरपूर त्या पांडुरंगाच्या दर्शनाला. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. हो जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. भक्तानो भजन करावो हरिचे हरिविन नाही कोणी. भक्तानो भजन करावो हरिचे हरिविन नाही कोणी. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. हो जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. भक्तानो भजन करावो हरि जय हरिविन नाही कोणी. भक्तानो भजन करावो हरि ते हरिविन नाही कोणी. सके सोय रे घरची राणी. अहो अंतकालचा नाही रे कोणी. अंतकालचा नाही रे कोणी. भक्तानो भजन करावो हरिचे हरिविन नाही कोणी. भक्तानो भजन करावो हरिचे हरिविन नाही कोणी. कुंभार भजनी रंगला. चिखला मधुनी बाळ तुडविला. चिखला मधुनी बाळ तुडविला. भजनाने जीवंत केले बाळ हो पांडुरंगाने. भजनाने जीवंत केले बाळ हो पांडुरंगाने. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. 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 भक्तानो भजन करावो हरिचे हरिविन नाही कोणी. भक्तानो भजन करावो हरिचे हरिविन नाही कोणी. राम कृष्ण हरी. तुकारामची अभंगवाणी. तुकारामची अभंगवाणी. ओ बुडविली होती त्या दृष्टाने. बुडविली होती त्या दृष्टाने. तारीले अभंग संत तुकाचे माता इंद्रायणी. तारीले अभंग संत तुकाचे माता इंद्रायणी. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. 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 भक्तानो भजन करावो हरि हरिविन नाही कोणी. भक्तानो भजन करावो हरि ते हरिविन नाही कोणी. हरि हरि. मेवाडाची मीरा बाई. मेवाडाची मीरा बाई. विष दिले दिल माटी भरली. विष दिले दिल माटी भरली. एका क्षणी विषाचे अमृत केले हो श्री कृष्ण.
कृष्णा ने एकाचली विशाच अमृत के ले हो श्री कृष्णा ने जय हरि विठल श्री हरि विठल 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 भक्तानो भजन कराओ हरि जे हरि बिन नाही कोनी भक्तानो भजन कराओ हरि जे हरि बिन नाही कोनी हरि भजनाची महिमा न्यारे हरि भजनाची महिमा न्यारे भोला भक्तला तोची तारे भोला भक्तला तोची तारे देवा हो मनत श्री हरि चरण पांडुरंगाचे देवा हो मनत श्री हरि चरण पांडुरंगाचे जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल हो जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल भक्तानो भजन कराओ हरि से हरि बिन नाही कोनी भक्तानो भजन कराओ हरि से हरि बिन नाही कोनी भक्तानो भजन कराओ हरि से हरि बिन नाही कोनी पंडरीनाथ भगवान की जय गोरक्ष जालंधर चरपटाश्च अड़भंग काणीफ मच्छिंद्राद्यः सौरंगिरेवान भर्तरी सौज्ञा भूम्या बभुर्वनवनाथ सिद्धा ओम लक्ष्मीरंजन श्री गुरुदेव दत्त दत्त ओम लक्ष्मीरंजन दरबारियाले नाथ गुरुंचा दत्त दत्त मनत दरबारियाले नाथ गुरुंचा दत्त दत्त मनत दरबार धुंद झाला नाथांच्या चरणी दत्त दत्त म्हणता ते चिंताही हरली तुनती एकच दरबारी घुमली दरबारी आले नाथ गुरुंचा दत्त दत्त मनत दरबारी आले नाथ गुरुचा दत्त दत्त मनत
दत्त बोला चौऱ्याऐंशी योनींचा चुकेल फेरा चौऱ्याऐंशी योनींचा चुकेल फेरा पावन करुणी घेऊ देह तयाला पावन करुणी घेऊ देहची सारा पवित्र झाले काम क्रोध लोभ सर्व पळुनी ते गेले काम क्रोध लोभ सर्व पळुनी ते गेले दत्त दत्त म्हणता ते दत्तमय झाले दत्त दत्त म्हणता ते दत्तमय झाले नाथ नाथ म्हणता ते नाथमय झाले नाथ नाथ म्हणता ते नाथमय झाले शंकर शंकर म्हणता ते शंकरमय झाले शंकर शंकर म्हणता ते शंकरमय झाले स्वामी म्हणता ते स्वामी मय झाले तर जाऊया की चारो धाम बार बार और माता पिता एक बार कि चारो धाम अपने माता पिता के चरणों में है कि सबसे बड़ा गुरु उससे बड़ा उसका नाम और उससे भी बड़े सारे भगवान और इन सभी से बड़े माँ बाप। कहते हैं कि माता पिता की नसीहत सबको बुरी लगती है बघा आपला जेव्हा आई वडील काय सल्ला देतात ना प्रत्येक मुलांना वाटतं की चुकीचं बोलतात हो कि माता पिता को नसीहत सबको बुरी लगती है लेकिन माता पिता की वसीयत सबको अच्छी लगती है कि माता पिता का हाथ पकड़ कर रखिए लोगों के पाँव पकड़ने की जरूरत नहीं पड़ेगी। कोई माँ अपने बेटे को कभी यह नहीं कहती कि मुझे सुखी रखना माँ तो हमेशा इतना ही कहती है कि बेटा तू सदा सुखी रहना यह है अपनी माँ और अपने बेटे के प्रति दुआ। तो चलते हैं उन्हीं माँ बाप के चरणों में प्यारी भेंट। के सदाचाराने आचाराने विचाराने लाभतो सत्संग आई वडिलांची सेवा केल्याने तो भेटतो पांडुरंग। माणसाचे आचार विचार चांगले असले का त्याला चांगल्या व्यक्तीचा संग लाभतो आणि आई वडिलांची सेवा केल्याने पांडुरंग भेटतो हे तितकंच खरं आहे। पुंडलिकाला भेटला सगळ्यांना माहिती आहे म्हणून शेर परत एकदा ऐकतो। कि सदाचाराने आचाराने विचाराने लाभतो सत्संग आई वडिलांची सेवा केल्याने तो भेटतो पांडुरंग। कि कुणी पंढरीला जाई कुणी काशीला जाई चारी धाम माझ्या घरी
बापानी आई। पंढरीला जाई कोणी काशीला जाई, पंढरीला जाई कोणी काशीला जाई, तारी धाम माझ्या घरी बापानी आई, तारी धाम माझ्या घरी बापानी आई, बलवान दंड विद्याने माय माऊलीने माझा वाढविला पिंड, विद्याने ती केले माझे बलवान दंड, दाविली ही दुनिया मला तिने दाविली ही दुनिया मला नवी नवलाई, चारी धाम माझ्या घरी बापानी आई, चारी धाम माझ्या घरी बापानी आई, चारी धाम माझ्या घरी बापानी आई। आई जणू स्वर्ग भासे चार पावलांचा, पिता जणू अवतार वाटे विठ्ठलाचा, आई जणू स्वर्ग भासे चार पावलांचा, बाप वसुदेव माझा, बाप वसुदेव माझा, आई देव की माई, बाप वसुदेव माझा, आई देव की माई, चारी धाम माझ्या घरी बापानी आई, चारी धाम माझ्या घरी बापानी आई, चारी धाम माझ्या घरी बापानी आई, चारी धाम माझ्या घरी बापानी आई। आईची माया काय असते थोडक्यात सांगतो, चंदनाची छाया कापराची काया, चंदनाप्रमाणे मायेच्या माऊलीची उभ असते, चंदनाप्रमाणे ती शीतलता असते त्या मायेच्या उभेमध्ये, आणि कापराप्रमाणे आई देह झिजवते मुलाच्या पालन पोषणासाठी वाढीसाठी। म्हणून सांगतो काय, चंदनाची छाया कापराची काया अशी आहे माझ्या आईची माया, म्हणून देव माता पित्याची सदैव घडावी, देव माता पित्याची सदैव घडावी, जिंदगी ही माझी त्यांच्या कामी पडावी, जिंदगी ही माझी त्यांच्या कामी पडावी, सेवा माता पित्याची सदैव घडावी, जिंदगी ही माझी त्यांच्या कामी पडावी, सुख मला स्वर्गाचे, सुख मला स्वर्गाचे मिळे त्यांच्या पायी, सुख मला स्वर्गाचे मिळे त्यांच्या पायी, चारी धाम माझ्या घरी बापानी आई, चारी धाम माझ्या घरी बापानी आई, चारी धाम माझ्या घरी बापानी,
मला शनिक सुख संपत्तिया माप, जन्म जन्मी लाभ मला हे जाई बाप, नको मला शनिक सुख संपत्तिया माप, जन्म जन्मी लाभ मला हे जाई बाप। हीच आस या रवीची, हीच आस या रवीची आणि काही नाही, हीच आस या रवीची आणि काही नाही। चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई, चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई। हे पंढरीला जाई, पंढरीला जाई कुणी काशीला जाई, पंढरीला जाई कुणी काशीला जाई। चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई, चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई। चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई, चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई। हे पंढरीला जाई कुणी काशीला जाई, खंडेरायाच्या लग्नाला बानू नावानी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नावानी नटली, नवरी नटली कलबाई सुपारी फुटली, नवरी नटली नवली नटली काल बाई सुपारी फुटली। खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवली नटली काल बाई सुपारी फुटली, नवरी नटली काल बाई सुपारी फुटली, नवरी नटली काल बाई सुपारी फुटली। साखर पुण्याची अगबाई साखर वाटली, साखर पुण्याची अगबाई साखर वाटली, नवरी नटली कलबाई सुपारी फुटली, नवरी नटली कलबाई सुपारी फुटली, नवरी नटली कलबाई सुपारी फुटली। खंडेरायाच्या लग्नाला आलवराडी कोण कोण, आलवराडी कोण कोण, आलवराडी कोण कोण, संग पार्वती घेऊन आल शंकर भगवान, आल शंकर भगवान, आल शंकर भगवान। तेथील मोठी देवांची तिथ गर्दी दाटली, मोठी देवांची तिथ गर्दी दाटली, नवरी नटली कलबाई सुपारी फुटली, सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली। खंडेरायाच्या लग्नाला आलं वराडी कोण कोण, आलं वराडी कोण कोण, आलं वराडी कोण कोण, संगे लक्ष्मी घेऊन आले आले विष्णू नारायण, आले विष्णू नारायण, आले विष्णू नारायण। ज्या जेजुरी गडावरी दिवटी दीपमाळ भेटली, ज्या जेजुरी गडावरी दिवटी दीपमाळ भेटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली। Thank you.
लग्ना लाग अलवर हड़ी कोण कोण अलवर हड़ी कोण कोण अलवर हड़ी कोण कोण बाळ परशुराम घेऊनी आली अंबिका गवळण आली अंबिका गवळण आली अंबिका गवळण त्या साखर पुण्याची अलबाई साखर वाटली त्या साखर पुण्याची अलबाई साखर वाटली नवरी नटली कलबाई सुपारी फुटली 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 येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट की आदि माया आदि शक्ति कि जिसकी ज्योति अनंत ब्रह्मांड के कण कण में समाई है कि हे माँ तेरे दर्शन से सुकून मिलता है और तेरे दौर पर आने वालों को कुछ न कुछ जरूर मिलता है कि माँ की अजमत से अच्छा ध्याम क्या होगा ये वो आई अपना मुलाव प्रेम करते ना कि माँ की अजमत से अच्छा ध्याम क्या होगा माँ की खिदमत से अच्छा काम क्या होगा खुदा ने रख दी हो जिसके कदमों में जन्नत सोचे उसके सर का मुकाम क्या होगा कि जब जब मैंने कागज पर लिखा मैंने माँ का नाम कि जब जब कागज पर मैंने लिखा माँ का नाम मेरी कलम अदब से बोल उठी कि हो गए चारों धाम कि मेरी कलम अदब से बोल उठी हो गए चारों धाम माँ कि माँ तो जन्नत का फूल है और प्यार करना उसका उसूल है कि दुनिया की मोहब्बत फिजूल है तो माँ की हर दुआ कबूल है कि माँ को नाराज ना करना इंसान ये तेरी भूल है क्योंकि माँ के कदमों में की मिट्टी ही जन्नत की धूल है तो चलते हैं उसी जगत जननी माँ के दरबार में गावी घडल कसा पाप पाप गेन काळू नागिनी रूप काळू बाईक मांडर गावी घडल कसा पाप पाप गेन काळू नागिनी रूप काळू बाईक मांडर गावी घडल कसा पाप पाप गेन काळू नागिनी रूप काळू बाईक मांडर गावी घडल कसा पाप कळ नाही कोणा तोट कसा झाला कळ नाही कोणा तोट कसा झाला कळ नाही कोणा तोट कसा झाला विठ्ठल बघा केला काळूबाईच्या मंदिरात विठ्ठल बघा केला काळूबाईच्या मंदिरात विठ्ठल बघा केला काळूबाईच्या मंदिरात विठ्ठल बघा केला दावी चमत्कार काळू खूप खूप गेन काळू नागिनी रूप काळूबाई मंडळ गावी घडलं कसा पाप पाप गेन काळू नागिनी रूप काळूबाई ग चरणवरी येऊन तुझ्या काय आमचा गुणा चरणवरी येऊन तुझ्या काय आमचा गुणा सारे जग हळहळले खूप खूप ग येन काळू नागिनीच रूप काळूबाई मांडर गावी घडलं कसं पाप पाप ग येन काळू नागिनीच रूप काळूबाई
एक अंडर गावी घडलं कसं पाप पाप ग येण करुणा गिनीच रूप कळवाई ग रूप घेऊन जाऊ रात रात नागिनीच रूप घेऊन जाऊ रात रात घटना बघून आसू गळे खूप खूप गावी घडलं कसं पाप पाप गेलं काळू नागिनीच रूप कळवाई गंडर गावी घडलं कसं पाप पाप गेलं काळू नागिनीच रूप कळवाई ग शांत कसा केला काळू पायी तुझा राग शांत कसा केला काळू पायी तुझा राग शांत कसा केला काळू पायी तुझा राग भक्त सारे लावी धूप दीप दीप गंडर गावी घडलं कसं पाप पाप गेलं काळू नागिनीच रूप कळवाई ग मांडर गावी घडलं कसं पाप पाप ग काळू नागिनीच रूप कळवाई ग मांडर गावी घडलं कसं पाप पाप गेलं काळू नागिनीच रूप कळवाई ग मांडर गावी घडलं कसं पाप पाप गेलं काळू नागिनीच रूप कळवाई आई राजा आपण 2.5-3 तास या कार्यक्रमाकरिता आपण एका स्थानी बसून आहोत. खरं तर आपण पिक्चरसुद्धा 3 तास एका ठिकाणी बसून पाहत नाही. मात्र जिथे भाव आणि भावना नीट समजून घ्या, भाव आणि भावना जिथे एकत्र होतात तिथे आपोआप एक मांगल्याचं चैतन्याचं वातावरण निर्माण होतं आणि आपण त्या वातावरणाशी चाललेल्या त्या सेवेशी एकरूप होतो आणि ही एकरूपताच आपल्याला एका स्थानी बसवून ठेवते, खिळवून ठेवते. खरं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील आपल्या प्रत्येक कामात आपण एकरूप होणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत हाती घेतलेल्या कामाशी आपण एकरूप होत नाही तोपर्यंत मन इच्छित फळ आपल्याला प्राप्त होत नाही. भगवंताच्या चरणाशी कितीदाही आपण नतमस्तक झालो ना तरीही जे कर्म आपलं आपल्याला करायचंय ते कर्म जोपर्यंत आपल्या माध्यमातून घडत नाही तोपर्यंत त्या भगवंतानं दिलेल्या आशीर्वादाचा त्या कृपाहस्ताचा आपल्याला कुठलाही उपयोग होऊ शकत नाही. ती म्हण म्हटली जाते, दैवानं दिलं आणि कर्मानं घालवलं. आपली आई आपल्यासाठी अत्यंत प्रेमानं ममतेनं जेवण बनवते, स्वयंपाक बनवते. तो स्वयंपाकाच बनवल्यानंतर ते ताट आपल्या समोर आणून ठेवते, मात्र जर त्याचा आपण घास मुखात घेतला नाही आणि चावून गिळला नाही तर त्या स्वयंपाकाला अर्थ राहत नाही. असंच काहीसं भगवंताच्या आशीर्वादाचं असतं. ज्या ज्या स्थानी आपण जात असतो अशा प्रत्येक ठिकाणावर आपल्याला काही ना काही पॉझिटिव्ह मांगल्याचं प्राप्त होत असतं. मात्र हे मिळालेलं कसं वापरायचं याचं ज्ञान आपल्याला अशा भजन प्रवचन कीर्तन अनेक माध्यमातनं साधू संतांच्या प्रवचनातनं आपल्याला सातत्यानं प्राप्त होत असतं. मात्र आपल्याला जसं स्मशान वैराग्य असतं की स्मशानात गेल्यानंतर काही
काळाकरीत आपल्याला देखील ते एक वैराग्य प्राप्त होतं आणि त्या स्मशानातनं बाहेर आलो आपल्या दैनंदिन जीवनाच्या जगात पाऊल टाकलं की आपण त्या स्मशान वैराग्याच्या भावनेतनं बाहेर पडतो आणि आपण प्रपंचात रममान होतो. खरं तर या ब्रह्मांडात दोन शाश्वत सत्य, जन्म आणि मृत्यू, या मधला जो कालखंड आहे हा सगळा बदलता कालखंड आहे. हे सगळं अशाश्वत आहे. आत्ता इथं आपण बसलो, इथून उठलो की हा वेळ, हा काळ आणि हा प्रसंग हा बदलला जातो. आपल्यासमोर दुसरं काहीतरी चित्र असतं, दुसरं काहीतरी कार्य हाती असतं, म्हणून हे सगळं अशाश्वत आहे. शाश्वत फक्त दोनच गोष्टी, जन्म आणि मृत्यू. जोपर्यंत मृत्यू किंवा त्याची चाहूल आपल्याला लागत नाही तोपर्यंत आपल्यातली माणुसकी जागी होत नाही असं या कलियुगात अनेक ठिकाणी आपल्या पाहण्यात येतं. मानवाच्या स्वभावामध्ये 73 खोड्या आहेत. घोड्यामध्ये 72 खोड्या आणि मानवामध्ये 73 खोड्या आहेत. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची 73वी खोडी आहे तो प्रत्येक चांगल्या गोष्टीत वाईट शोधण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये वाईट शोधणं हा मानवाचा गुणधर्म आहे अशी आत्ताची व्याख्या झाली आहे. कारण आपण चांगलं बोलणं फार जड जातं आपल्याला, मात्र एखाद्याला नाव ठेवणं, एखाद्याबद्दल आपलं मत व्यक्त करणं आपण अगदी सहजगत्या ते व्यक्त करून मोकळं होतो. आपण विचार करत नाही की यामागे सत्य काय, मात्र जे IQ असतं त्या IQ-वरच आपण आपलं बोलणं पुढं चालू ठेवत असतो. अशा अनेक गोष्टींमुळे सातत्यानं आपल्या जीवनामध्ये प्रश्न, अडचणी, समस्या या निर्माण होत असतात. खरं तर प्रश्न नाही असा माणूस नाही आणि उत्तर नाही अशी समस्या नाही. फक्त फरक इतकाच असतो की प्रश्न आल्यानंतर त्याचं उत्तर प्राप्त होईपर्यंतचा जो मधला काळ आहे तो मधला काळ आपला सुखाचा, शांततेचा गेला पाहिजे, तरच आपण त्या उत्तराचा आनंद व्यक्त करू शकतो. मात्र इथं तर तुरतदान महापुण्यम अशी आपली अवस्था आहे. आत्ताच्या आत्ता आपल्याला उत्तर हवं. मात्र मी नेहमी एक उदाहरण देतो की कुकरला भात लावला तर 3 शिट्ट्या होईपर्यंत काढता उतरवता येत नाही भाताला, कुकरला. जर 2 शिट्ट्यांमध्ये कुकर उतरवलं ना तर तो भात कटकटा होतो. मग 3 शिट्ट्यांचा जितका वेळ आहे तितका काळ आपल्याला देणं गरजेचं आहे. असंच काहीसं आपल्या दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये असतं. काही वेळ, काही काळ आपल्याला द्यावाच लागतो. जोपर्यंत हा काळ आणि वेळ आपण देत नाही तोपर्यंत आपल्याला मन इच्छित फल प्राप्त होत नाही. आता या भजन सेवेमध्ये आमच्या संजीवभाऊंनी सांगितलं, सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा उसका नाम, उससे बड़े सारे भगवान और इन सभी से बड़े माता पिता है. आणि खरोखरच माता पित्यांचं स्थान अध्यात्मात देखील अत्यंत उच्च स्थानी आहे. अगदी भगवंताच्याही वर माता पित्याचं स्थान आहे. आणि आपण इतके पुण्यवान, नशीबवान आहोत की आपल्या घरात जिवंत चालतो बोलतो दैवत हे माता पित्यांच्या रूपात आपल्या घरात आहे. मग आपण रोज मंदिरात जाऊन दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करतो, मात्र एवढं करूनही आपल्याला आपला असलेला त्रास काही कमी झाला याची जाणीव होत नाही. मात्र जेव्हा जेव्हा आपण मंदिरात जातो त्या अगोदर आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवातच जर आपण माता पित्यांच्या आशीर्वादानं केली ना, त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन केली, तर निश्चित आपण ज्या ज्या मंदिरात जाऊ त्या त्या मंदिरातल्या भगवंताचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतोच असतो, यात कुठलीही शंका नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याचा वापर आपण जपून केला पाहिजे. कारण आपला जिल्हा हा तसा दुष्काळी जिल्हा आहे आणि दरवर्षी आपल्याला पाण्याची टंचाई आपल्याला जाणवत असते. खरं तर शहरातल्या नागरिकांना याची तितकी जाणीव नाही जितकी जाणीव वाड्या वस्त्यांवर खेड्यात राहणाऱ्या आपल्या माता भगिनींना आहे.
एक हंडा पाणी आणण्याकरिता 8-8 किलोमीटर जावं लागतं आणि एक हंडा पाणी आणून तो एक हंडा पाणी दिवसभर वापरावा लागतो. सुदैवानं आपण शहरात राहतो, आपल्यावर ही वेळ येत नाही, मात्र आपल्याला पाणी वापरात कपात करण्याची वेळ निश्चित येते. आणि हे जर आपण योग्य पद्धतीनं सांभाळलं नाही ना, तर या पंच महाभूतांपैकी एक महाभूत असलेलं हे जलतत्व याच्या नासाडीनं याचा जो अवमान अपमान होतो, त्या अवमान अपमानापोटी आपण अनंत गोष्टींना अनंत समस्यांना तोंड देतोय. भविष्यात आत्ताच नव्हे तर नेहमी पाण्याचा वापर करताना जेवढी गरज आहे तेवढंच पाणी आपल्या माध्यमातून वापरलं गेलं पाहिजे. पाण्याची नासाडी होता कामा नये. आज जर आपण वापरामध्ये पाण्याच्या वापरामध्ये कपात केली नाही, तर भविष्यात आपल्याला कपात पाणी घेण्याची वेळ येईल यातही कुठली शंका नाही. चला तर यानंतर आपण आरती करूया. आरतीनंतर अपराध क्षमा आणि हनुमान चालीसा पठन व भजन संध्येच्या सेवेची समाप्ती. जय शंकर. प्रभु सुदशरथ अजर बिहारी राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम. ओ धीरज धर्म मित्र अरुणारी आपत काल पर अरुधर लाल लंगू वज्र देह दानव दलन जय 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 कपि सूत पवन सुत हनुमान की जय. बोल पवन पुत्र हनुमान की जय. सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय. Baby.
सकारे पानी सजीवन पान उबारे बैठी पताल तोरी जमकारे अही रावण की पूजा उखारे माए पूजा असुर दल मारे कहिने पूजा सत जन तारे सुर नर मुनि जन परस्मै नारायणायते समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रपदे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की 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 पैसा अस्ताव्यस्त पड़े ना
गुरु बरा नाही झाला माचे वर्ण उच्चार अपराध क्षमा केला पाहिजे गुरु अबद सुबुध निरंजन मने देवा वेडे वागुडे गुरु गुणदोषण सामा गुणदोषण सामा हा शिवकापडे अपराध क्षमा केला पाहिजे गुरु अबद सुबुध पंडरीनाथ भगवान की माउली ज्ञानेश्वर महाराज की सियावर रामचंद्र की बोल मारुति हनुमान की बोल अम्बा माता की बोल कालिका माता की बोल स्वामी समर्थ महाराज की बोल गजानन महाराज की बोल रुनीचा के रामदेव बाबा की बोल सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय धर्म की जय हो अधर्म का नाश हो धर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो बोल सनातन धर्म की जय बोल आज के आनंद की जय बोल अपने अपने माता पिता गुरुदेवन की जय जय श्री राम जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महा